मी ना पहिले कचऱ्यावर जायचे ना, तेव्हा एक दिवस ना कचरा वेचता वेचता मी एका ठिकाणी उभी राहिली. तिथं एक टीचर ना मुलांना शिकवत होती, तर शिकवत असताना मला असं वाटलं की मला पण एक दिवस असं टीचर होऊन बसता येईल का. मला असं वाटलं की काहीतरी करावं, मग मी 10वीच्या परीक्षेला बसले आणि पास झाल्याच्या नंतर मग मी आज त्या टीचर सारखं मी मुलांना काम करते. सेविका या पदासाठी नेमणूक करतात, मग त्यासाठी मी फॉर्म भरला आणि नंतर फॉर्म भरल्याच्या नंतर मला कॉल आला. कॉल आल्याच्या नंतर मी इंटरव्ह्यूला गेले. इंटरव्ह्यू साहेब आहे ना, तिथे काय म्हणले चालत नाही सर्टिफिकेट असं बोलल्याच्या नंतर मग मला खूप माझ्या मनाला वाईट वाटलं. असं वाटलं की मी वर्षभर मेहनत केली, रात्रीचा दिवसाचा अभ्यास केला, एवढं घरातून मी एवढा प्रयत्न केला आणि हे चालत नाही म्हणल्यानंतर मग तरी पण मी जर पोहोचली नाही. मंत्रालयात गेलो, शिक्षण मंत्रालयाला मी भेटलो, माझे अनेक बोलले की हा हे चालतंय म्हणून सेविका म्हणून माझी नेमणूक केली आणि मला आज हे काम करण्याची संधी लाभली. माझं स्वप्न आहे मी आता 12वीची परीक्षा द्यावी आणि 12वी झाल्याच्या नंतर मग अजून 2 वर्ष शिकावं, म्हणजे 15वीपर्यंत शिकून नंतर मला असं वाटतंय की मी अंगणवाडीमध्ये सुपरवायझर म्हणून काम करावं.